नमस्कार, मी भाग्यश्री फाटक। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम। आज मार्केट खूप छान होतं, सकाळपासून मार्केट वाढत होतं आणि शेवटपर्यंत मार्केट वाढत राहिलं। विक्स कमी कमी होत गेला त्यामुळे मार्केटला आणखी बळकटी आली आणि 800 पॉईंटच्या आसपास मार्केटमध्ये आज तेजी होती। क्रूडसुद्धा कमी झालं होतं, 102-103 आसपास क्रूड होतं। FII विक्री चालूच आहे, त्यात काही खंड पडला नाही। 3302 कोटी रुपयाची FII विक्री होती, 1870 कोटीची DII खरेदी होती। रुपया घसरलेलाच आहे, 76.69 या लेव्हलला साधारण रुपया होता आणि डॉलर इंडेक्स 101.54 या लेव्हलला होता। पण आज आलेले रिझल्टही बहुतेकसे रिझल्ट चांगले आले, म्हणजे या GMDCचा रिझल्ट तर खूपच छान आला, म्हणजे मल्टीफोल्ड म्हणतो आपण तसं। प्रॉफिटही वाढलं, मार्जिनही वाढलं, रेव्हेन्यूही वाढला। वरुण ब्रिव्हरेजेस 28 एप्रिलला बोनसवर विचार करणार आहे। खरं तर आता भारतातून नॉन बासमती तांदूळ, म्हणजे बासमतीशिवाय इतर प्रकारचा जो तांदूळ आहे, त्याची निर्यात 109% झाली, 109% एवढी झाली। फूड सप्लाय चेनमध्ये पुष्कळ अडथळे येत आहेत। चीन आता भारतातून तांदूळ आयात करू लागला आहे, त्यामुळे ही निर्यात वाढती आहे आणि याचा फायदा कोणाला मिळेल तर चमनलाल आणि मिष्टान्न फूड्स, KRBL, LT फूड्स अशा कंपन्यांना मिळेल। या कंपन्यांमध्ये थोडीफार हल्ली हालचाल दिसते आहे। नेस्कोनी रिअल इस्टेटमध्ये 94.3 कोटी डॉलर्स गुंतवले। LICचा IPO 4 मे ते 9 मे या कालावधीत येण्याची शक्यता आहे। LICने टेक महिंद्राचे 85,000 शेअर्स घेतले, त्यामुळे त्यांचा स्टेक 4.99% एवढा झाला आणि आरतीमध्ये 2.24 लाख शेअर्स घेतले, त्यामुळे त्यांचा आरतीमधला स्टेक 4.97% एवढा झाला। नेहमी मी LICचा स्टेक सांगत असते कारण लोकांना त्यामध्ये खूप इंटरेस्ट असतो। LIC जेव्हा स्टेक कमी करते तेव्हा लोक पण LICला फॉलो करतात आणि LIC स्टेक घेते तर LICने कोणत्या भावाने स्टेक घेतला आहे, किती स्टेक घेतला आहे याकडे लोकांचं नेहमी लक्ष असतं। लेमन ट्रीने 60 खोल्यांच्या हॉटेल्ससाठी लायसेन्स ॲग्रीमेंट केलं आहे। खरार या चंदीगडच्या जवळ हे हॉटेल आहे। आज हॉटेलच्या शेअरमध्ये थोडीफार हालचाल दिसत होती। महिंद्रा CIEचा रेव्हेन्यू वाढला, त्यांचा टॅक्सवरचा खर्च कमी झाला, त्याचप्रमाणे एव्हररेडीचा तोटा कमी झाला। तत्वचिंतन फार्माचा मात्र रिझल्ट काही चांगला आला नाही, शेअरही पडलाच, त्यांचा प्रॉफिटही कमी झाला आणि रेव्हेन्यूसुद्धा कमी झाला। वेरांडा हा जो नवीन लिस्टिंग आहे आत्ताचं, तो रोजच शेअर अप्पर सर्किटवर असतो आहे। आज त्यांनी टाईम या ॲडव्हान्स टेक्निकल ॲक्टिव्हिटी प्रायव्हेट लिमिटेड चं ॲक्विजिशन केलं
आणि त्याच्यासाठी 287 कोटी रुपये त्यांनी खर्च केले. ॲव्हनटेल 6 मे रोजी बोनस आणि डिव्हिडंड दोन्हीच्याही बाबतीत विचार करणार नाही. सध्या ॲल्युमिनियमच्या किमती कमी होत आहेत, त्यामुळे हिंदाल्को नाल्को याच्या शेअरमध्ये काही प्रमाणात आपल्याला मंदी दिसते. टेस्लाला असं सांगण्यात आलं आहे की तुम्ही भारतातच उत्पादन करायचं आणि विक्री करायची, आणि बायो इथेनॉलवर चालणाऱ्या फ्लेक्स इंजिनच्या उत्पादनावर आता जोर दिला जाईल असंही सांगण्यात आलं. यावेळेला GST कलेक्शन 1.5 लाख कोटीच्या वर जाईल असा अंदाज व्यक्त केला जातो. इंडिया मार्ट ही शेअर बायबॅकवर विचार करणारे 28 एप्रिल रोजी. ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल ते उद्या 12:30 वाजता, अर्थातच लोकांना कामाला जायचं असतं, ज्यांना वेळ असेल ते पाहू शकतात. LIC IPO प्रेस कॉन्फरन्स आहे, ज्यांना कोणाला ऐकायची असेल ते ऐकू शकतात. जिंदाल स्टील आणि जिंदाल स्टील हिसार हे यांच्या मर्जरला शेअरहोल्डरकडून आणि क्रेडिटरकडून दोघांकडूनही मंजुरी मिळाली. सन फार्माच्या हालोल प्लांटच्या इन्स्पेक्शनसाठी हे इन्स्पेक्शन USFDA सुरू केलं, बरेच दिवस थांबलं होतं. त्यांनी जे USFDA जे बदल सांगितले होते ते सन फार्मानी केले होते, तर सन फार्मानीच त्यांना सांगितलं की आम्ही ते बदल केले, तुम्ही इन्स्पेक्शन करा. कारण एकदा इन्स्पेक्ट होऊन त्यांना मंजुरी मिळाल्याशिवाय अमेरिकेतल्या पुढच्या व्यवहारासाठी मंजुरी मागता येत नाही. अतुल ऑटोचा नफा YOY म्हणजे वार्षिक पातळीवर कमी झाला, उत्पन्न वाढलं, पण अतुल ऑटोनी 25 रुपये एवढा डिव्हिडंड दिला. टाटा मोटर्सनी लिथियम अर्बन टेक बरोबर 5,000 इलेक्ट्रिक व्हेइकल्ससाठी करार केला. स्पाइस जेट 5 मे पासून 8 नवीन उड्डाणं सुरू करणार आहे. गेटवे डिस्ट्री पार्कचा नफाही वाढला, उत्पन्नही वाढलं. HDFC लाईफचा रिझल्ट खूप छान आला यावेळेला. नवीन बिझनेसची जी व्हॅल्यू आहे, VNB म्हणतात त्याला, ती व्हॅल्यू 22% वाढली. प्रीमियम उत्पन्न वाढलं, ते 14,289 कोटी झालं. 1.70 रुपये एवढा लाभांश दिला. आणि व्हॅल्यू ऑफ न्यू बिझनेसचं जे मार्जिन होतं ते मार्जिनसुद्धा वाढलं, आणि ते मार्जिन 27.4% एवढं झालं. सनोफीचा रिझल्टसुद्धा आज चांगला आला. आज आलेले बहुतेकसे रिझल्ट चांगले आले. या गुरुवारी मंथली एक्सपायरी आहे, काही काही लोक याला मोठी एक्सपायरी असं सुद्धा म्हणतात, ती या गुरुवारी आहे. त्यामुळे त्याच्या पोझिशन ॲडजस्ट करण्याचं काम चालू आहे. आणि रिलायन्सनी मार्केटला सुंदर सपोर्ट दिलेला आहे, त्यामुळे मार्केट आज पूर्ण दिवस तेजीच्या साईडचं होतं. त्यामुळे लोकांना हायसं वाटलं असेल, नाहीतर रोज मार्केट तेजीत राहतं आणि अर्धा दिवस संपला की पुन्हा 300-400 पॉईंट मार्केट मंदीत जातं, त्यामुळे लोकांचे स्टॉप लॉसेस हिट होतात. आज तसं काही झालं नाही. हॉटेल सेक्टरमधले शेअरात चांगले चालले होते. सिमेंट सेक्टरमधले शेअरसुद्धा आज चांगल्या प्रकारे तेजीत होते. 30 तारखेला आणि 1 तारखेला मी कोर्स ठेवला आहे, त्याच्यासाठी तुम्हाला चौकशी करायची असेल
तर 9699615507 9699615507 या नंबरवर फोन करू शकता. बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी ब्लॉगवर दिलेल्या आहेत. नमस्ते.